आता बातमी आहे चीनमधून. शांघाई शहरातल्या हॉटेलमधले वेटर आजकाल जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. पाहूयात त्याचाच हा खास रिपोर्ट. चीनची आर्थिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शांघाई शहरात हल्ली नव्या रेस्टॉरंटची चांगलीच चर्चा आहे. अलीबाबा या चीनी ई कॉमर्स कंपनीनं भविष्यातली रेस्टॉरंट कशी असतील याची एक चुणूक दाखवण्यासाठी शांघाईमध्ये हे रेस्टॉरंट सुरू केलं. याचा मूळ हेतू कामगारांवर होणारा खर्च कमी करणं हा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या रोबोटमुळे रेस्टॉरंट मालकांचा मोठा फायदा होणार आहे. एका वेटरसाठी महिना 10,000 युआन खर्च करावे लागतात. जर हा रोबोट वापरला तर वर्षाला लाखो युआन वाचवणं शक्य असल्याचं अलीबाबाचं म्हणणं आहे. खरं तर मानवाची जागा रोबोटनं घेतल्यानं अनेक महत्वाची पण किचकट असणारी कामं सोपी झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण चीन सारख्या कम्युनिस्ट राष्ट्रात हॉटेलमधल्या वेटरच्या नोकरीवर असं रोबोटचं सावट आल्यानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.